कल्पना ही थोडीशी एका दुसऱ्या कन्सेप्टला रिलेट केली आम्ही. मागच्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर देशदूतनी सिव्हिक सेन्स नावाची कन्सेप्ट घेतली होती आणि 3 महिने सातत्याने आमच्या पहिल्या पानावर त्याच्यावरचं एक क्रिएटिव्ह थ्रू आम्ही अवेअरनेस कॅम्पेन केलं. त्याला खूप सुंदर प्रतिसाद हा शहरातनं मिळाला, शाळांमध्ये ते पोचलं. आम्ही शाळांवर त्या सिव्हिक सेन्सचा कट्टा म्हणून आम्ही शाळेत मुलांपर्यंत ते घेऊन गेलो आणि त्या रिलेटेड अनेक उपक्रम सिव्हिक सेन्सचे, म्हणजे सुरुवातीला मार्चपर्यंत आम्ही ते फिजिकल सेन्समध्ये केले आणि नंतर जसा लॉकडाऊन झाला तसं ते आमच्या डिजिटलच्या माध्यमातून आम्ही ते अनेक वेळा ते उपक्रम राबवले. ही मागच्या वर्षीची थीम होती ती सातत्याने सिव्हिक सेन्स आता आम्ही उचललीच आहे, ती आम्ही पुढे नेऊच. पण यावर्षी विक्रम भाऊंची एक कन्सेप्ट अशी होती की आपण या ज्या कोविडच्या सगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलो तिथे थोडंसं आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन सगळ्यांना झालं आणि जराशी नेगेटिव्हिटी होती, थोडा एक माहोल थोडासा असा होता की जो नर्वसनेसकडे नेणारा होता आणि त्या हिशोबनं काय जाणवलं तर आत्ता हा क्षण महत्वाचा आहे. त्याच्यासाठी व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू सेलिब्रेट लाईफ आणि हा जगण्याचा उत्सव झाला पाहिजे, तो छोट्या मोठ्या गोष्टींमधनं सगळ्यांमधनं झाला पाहिजे, तो आपल्या आनंदातनं झाला पाहिजे, आपल्या वागण्यातनं झाला पाहिजे, आपल्या व्यवहारातनं झाला पाहिजे, आपल्या आचरणातनं झाला पाहिजे आणि त्याचा धागा घेऊन आम्ही सिटी टॉक ही कन्सेप्ट तयार केली. सिटी टॉक इज द मीन्स टू सेलिब्रेट लाईफ असं आपण म्हणूया आणि तो करताना जसे आम्ही वेगवेगळे विषय घेऊन येणार आहोत तर हा विषय शहराच्या दृष्टीने आम्हाला सगळ्यात प्रामुख्याने महत्वाचा वाटलं की जो आता युनिफाईड डीसीपीआर आला आहे, स्टॅम्प ड्युटीच्या ज्या सगळ्या चेंजेस आहेत आणि तुम्ही सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत आणि तुमच्या माध्यमातून सगळे नागरिक जे याच्या बाबतीतले स्टेक होल्डर्स आहेत, तर या सगळ्यांना थोडस लक्षात घेऊन जनभावनची पण ही कन्सेप्ट होती आणि गावडे साहेबांनी पण त्याचा थोडासा लीड घेतला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की लेट अस पुट दिस टॉपिक इन द फ्रंट आणि सेलिब्रेटिंग लाईफ ला व्यवहार होत आहे, आपल्या लाईफचा एक पार्ट आहे आणि हाऊ टू सेलिब्रेट दॅट. मग देर आर वेज टू डू इट, यू कुड डू इट इन द राईट मॅनर, यू कुड डू इट विथ प्रॉपर व्हॅल्यूज, यू कुड डू इट विथ प्रॉपर डिसिप्लिन आणि त्याच्यासाठी म्हणूनच एक पार्ट जो झाला की नाशिकसाठी चांगली बाब होती की युनिफाईड डीसीपीआर आला. तर या सगळ्या बॅकग्राऊंडनी आम्ही हा पहिला सिटी टॉक सुरुवात करतो. वी आर व्हेरी हॅपी की जितूभाई टक्करांसारखं एक व्यक्तिमत्व या सिटी टॉकचं इनॉग्रेशन करतायत आणि हा टॉक आज इथं प्रेझेंट करतायत. जसं आम्ही आमच्या इन्व्हिटेशनमध्ये म्हटलं वी वूड हॅव लव्ह टू हॅव अ बिग प्रोग्राम की आमच्या इथे तुम्ही बाकीचे कार्यक्रम बघितले असतील तर युजली बसायला जागा नसते इतके लोकांचा प्रतिसाद असतो, पण आम्ही हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी ठेवला आणि यू नो द रिझन्स कारण की कोविडचे प्रोटोकॉल्स फॉलो करायचे. आय मस्ट थँक ऑल ऑफ यू फॉर रिक्वेस्ट आमची जी होती की मास्क आणि सोशल डिस्टन्स फॉलो करा कारण की वी आर अ मीडिया हाऊस आणि जे आम्ही आमच्या पानांमधनं बोलतोय, जे आम्ही लोकांना सांगतोय हे करा ते आम्ही केलं पाहिजे ती बांधिलकी आमची असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे हे प्रोटोकॉल्स आम्ही स्ट्रिक्टली आमच्या प्रिमाइसमध्ये तरी फॉलो करतो. सो म्हणून ही रिक्वेस्ट होती अँड थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग दॅट. जसं मी म्हटलं की जितूबाईंनी अग्री केलं हा टॉक द्यायला आणि वी वर हायली ऑनर्ड की हा पहिला टॉक त्यांच्या मार्फत होतोय. त्यांची इंट्रोडक्शन मी तसं तर करून द्यायची काही कोणाला गरज नाही, वी ऑल नो दॅट ही इज दी मेंबर ऑफ दी सॉरी चेअरमन ऑफ दी ऍडवायझरी कमिटी ऑफ नॅशनल क्रीडा आणि नाशिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले इतर शहर यांच्यासाठी केलेलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आय नीड नॉट स्पेल आउट कारण की आपल्याला ते सगळं माहिती. मी एका वाक्यात नेहमी जसं म्हणते की जितूबाईंना जर का डिफाईन करायचं असेल तर आय थिंक ही इज द भीष्म पितामह ऑफ रिअल इस्टेट आणि नॉट ओनली बाय एज अँड बाय हिज नोट बट आय थिंक इट इज बाय हिज नॉलेज, बाय हिज डिसिप्लिन अँड बाय हिज लॉजिक ऑल्सो विच ही अप्लाईज टू ऑल द सब्जेक्ट दॅट ही हँडल्स. स्किलिंगमध्ये त्यांचं योगदान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. So we are very happy to have you sir here today and I will kindly request you to come and deliver this talk. पण त्या पहिले मी विक्रम भाऊंना विनंती करेल की त्यांनी जितूबाईंचं स्वागत करावं. आय रिक्वेस्ट बोथ ऑफ यू टू कम हियर. सर्वप्रथम देशदूत चौक मी अभिनंदन करतो. सिटी टॉक ही जी संकल्पना आहे दिस इज आय थिंक फर्स्ट टाइम इन नाशिक
आणि देशदूत एक नाशिकची संस्कृती घडवण्याचं काम करताय आणि माझ्या मते खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन देशदूतचं कल्चरल चेंज नाशिकचा कल्चरल सिनारिओ करण्यामध्ये आहे हे सांगताना अभिमान पण होतो आणि ती गोष्ट एक आनंदाची पण आहे. माझ्या करिअरमध्ये मी महत्त्वाच्या काही गोष्टी वडिलांकडून शिकलो, काही गोष्टी पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्याकडून शिकलो, आमचे गुरु आहेत ते. वडिलांची ज्या गोष्टी शिकलो त्याच्यापैकी पहिली गोष्ट सांगतो की त्यांनी एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट जी महत्त्वाची सांगितली होती म्हणे चांगलं करता येत नसेल तर नका करू पण वाईट निश्चित करू नका. दॅट वॉज अ लेसन वी टॉट टू अस. आणि पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांनी सांगितलं की तुमची जी इफिशियन्सी असेल ती इफिशियन्सी तुम्ही वापरणं चांगल्या कामासाठी ते खरं देवाचं काम आहे. सो दिस इज अ बेस लाईन. आणि माझ्या मते देशदूत ची जी इफिशियन्सी आहे, न्यूजपेपरची जी इफिशियन्सी आहे, ते एक नाशिक घडवण्यासाठी वापरत आहे हे खरोखर आनंदाची गोष्ट. या बॅकग्राऊंडमध्ये मी ती गोष्ट बोलतो आहे. जसं देवाने दिलेली इफिशियन्सी चांगल्या कामासाठी वापरावी आणि देवाच्या कामासाठी ते काम म्हणजे देवाचं काम होतं असं मी म्हणेल की काही गोष्टी म्हणजे रिअल इस्टेट इंडस्ट्रीचा जर का आपण विचार केला तर मी ज्यावेळी रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालो दॅट वॉज इन 1977 फागेंडा. बिकॉज ऑफ इमर्जन्सी एंटायर थिंग स्टार्ट. वडिलांची इच्छा नाही रिअल इस्टेटमध्ये येऊ नका आणि UNC-चं महाराष्ट्रामध्ये फर्स्ट एक्झम्पशन जाऊन आणलं. फॅमिलीची परिस्थिती सगळ्या गोष्टी त्यांना अडचणी लोकांच्या दिलेले कमिटमेंट सांगितल्या आणि तिथून मग प्रवास पुढे सुरू झाला. 77 ज्यावेळेस आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळी युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स हे जे आत्ताचे आहेत त्यावेळेस पण त्यावेळेस मॉडर्न डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स हे सुरू झालेले होते. आणि ते मॉडेल डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्समध्ये ते जस्ट आपल्याला सांगताना म्हणजे त्यावेळेस बॅकग्राऊंड देतो की त्यावेळेसची मानसिकता अशी होती की कॅनॉट बी यूज ॲज सिट आउट प्लेस. दिस वॉज अ मेंटॅलिटी ऑफ द प्लॅनर्स, दिस वॉज अ मेंटॅलिटी ऑफ द ऑफिसर्स की म्हणजे तुमच्या घराच्या तुम्ही समजा कारेचा बंगला आहे, बंगल्याच्या पुढे तुम्ही कारचा पोर्च बनवला, फर्स्ट फ्लोअरला तुमची बेडरूम आहे, बेडरूमच्या बाहेर ती गच्ची म्हणून वापरू नका. दिस वॉज अ प्रोव्हिजन. म्हटलं हे जर का होत असेल तर मग याने कुठे विकास आला. सी म्हणजे सुरुवातीपासून डेव्हलपमेंटला कंट्रोल करायची हे रेग्युलेशन. आणि मी म्हणेल की थँक्स टू ऑल द टीम वर्क ऑफ क्रेडाय ऑफ ऑल दिस इयर्स राईट फ्रॉम 1978-79 पासून जे सगळे कलेक्टिव्हली एकत्रात काम करायला लागले डेव्हलपर्स. ऑफकोर्स नंतर असोसिएशन फॉर्म झाला एव्हरीवन नोज दॅट, त्या विषयात जात नाही. पण नंतर तो माइंडसेट चेंज करत 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 जसा 36 ठोका पडला आणि लोखंडाचे तुकडे होतात पण त्या 35 ठोक्याला किंमत असते असं ते घडलं. आणि यावेळी मला सांगताना आनंद होतो आहे की जे ऑफिसर्सची टीम होती जेव्हा हेल्बँड हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग त्याच्यामध्ये डॉक्टर नितीन करीर सध्याचे सेक्रेटरी आहेत, डॉक्टर भूषण गगराणी, भुकते साहेब की ज्यांनी डेव्हलपमेंट प्लॅन नाशिकचा आणि डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन नाशिकचं बनवलं आहे. आणि नाशिकचे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन हे एक मॉडेल रेग्युलेशन म्हणून गेले. क्रीडा एक नाशिकच्या टीमचं त्याच्यामध्ये मोठं कॉन्ट्रिब्युशन होतं, मोठं थिंकिंग होतं, प्रत्येकाने त्यांच्यामध्ये दिलेले इनपुट्स होते आणि त्या माध्यमातून मुख्य साहेबांनी नाशिकचा जो डेव्हलपमेंट प्लॅन प्रेझेंट केला मंत्रालयामध्ये एव्हरी वन वॉज इम्प्रेस आणि युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन हे बनवण्याचं त्या काम त्यांच्याकडे दिलं. ऑफकोर्स याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग त्यावेळी शेंडे म्हणून होत आहे, त्यांचंही मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. आत्ताचे जे डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग आहेत नागदूर आहे, त्यांचंही कॉन्ट्रिब्युशन आहे. सो इट्स अ टीम वर्क बेसिकली. इकडे बदाणे मॅडम ऑल एंटायर टाऊन प्लॅनिंग ऑफिसर्स यांचं खूप मोठं टीम वर्क आहे आणि त्याच माध्यमातून हा युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन हे जन्माला आले. सो नाव इट इज अ नॉट ओनली कंट्रोल, इट इज अ प्रमोशन ऑल्सो.
मी परवा गुप्ते साहेबांना म्हटलं हा कंट्रोल शब्द काढून टाकायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये कंट्रोलसारखं तुम्ही काही ठेवलेलंच नाही. सेल्फ डिसिप्लिनली माणूस हे सहज पाळता येण्यासारखे आहे. सी, जो कोणी डेव्हलपर बिल्डिंग बनवतो त्याला ही बेस्ट बिल्डिंग बनवायची असते, चांगली बिल्डिंग बनवायची असते, चांगली उपयोगात येऊ शकेल अशी बनवायची असते, हे असतं. सो दिस इज अ बेस्ट डेव्हलपमेंट रेग्युलेशन. आणि महाराष्ट्राचं हे रेग्युलेशन प्रसिद्ध झालेलं आहे. हे ज्यावेळी आम्ही क्रीडाईच्या नॅशनल ग्रुपवरती सांगितलं, सो प्रत्येकाला आश्चर्य वाटलं की असं हा इतका मोठा चेंज, बिग चेंज, आणि आता प्रत्येक जण त्या लाईनवर. महाराष्ट्राने स्टॅम्प ड्युटीमध्ये पण चेंज आणला, तर प्रत्येक स्टेट आता त्या लाईनवरती त्या गोष्टीला फॉलोअप करत आहे. ऑफकोर्स क्रीडाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, क्रीडाच्या लिडरशिपचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी प्रत्येक शहरामध्ये हा अवेअरनेस आणला, प्रत्येक शहराचे समस्या समजून घेतल्या, प्रत्येक शहरातल्या, कारण या जरी स्टँडर्डाईज असल्या तरी प्रत्येक शहरातले काही स्पेशलाईज प्रॉब्लेम आहेत, स्पेशलाईज गोष्टी आहेत. लाईक नाशिक, नाशिकचा आपला सायकल ट्रॅक हा ठेवणं गरजेचं आहे. नाशिकच्या डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्सची ती बेसिकली क्वालिटी आहे. सो ती प्रोव्हिजन नाशिकसाठी म्हणून तशीच रिटेन करून, असे कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये जसं काही सूर्याचे रेज आहेत ते देवीच्या पायापर्यंत पोहोचतात, तर त्याच्यासाठी तिकडची अशा काही स्पेशलाइज गोष्टी बारीक बारीक त्यांनी कंट्रोल केलेल्या आहेत. पण ओव्हरऑल मी म्हणेन की दिस इज अ, याच्यापेक्षा जास्त चांगले रेग्युलेशन्स माझ्या मते असू शकत नाही असं मला वाटतं आहे. आणि बेसिकली रेग्युलेशन हे रेग्युलेशन नसून, रेग्युलेशन हे लोकल ऑथॉरिटीजनी फॅसिलिटेटर म्हणून काम करावं या उद्देशाने हे रेग्युलेशन तयार झालेलं आहे. आणि माझ्या मते हे रेग्युलेशन इतक्या सिम्पल लँग्वेजमध्ये आहे की त्याच्यामध्ये जसं ते कायद्याची भाषा असते, ज्या अर्थी, त्या अर्थी, तथापि, आणि हे करून ते करून, हे ऑर्स बरेच सगळे त्याच्यामध्ये काढून टाकलेले आहेत. सो परवा कार्यक्रम झाला त्यावेळेस पण मी बोललो की जे कोणी आर्किटेक्ट्स आहेत, त्यावेळेस आम्ही कार्यक्रम घेतला त्यावेळेस आर्किटेक्ट्स आणि डेव्हलपर्स होत आहेत, ते आर्किटेक्ट्स आणि डेव्हलपर्स यांचा 60% टाईम कुठे जातो आत्तापर्यंतचा, तर तो अप्रुव्हल घेण्यामध्ये जातो. एखाद्या डेव्हलपरला विचारलं की तुम्हाला सगळ्यात मोठं समाधान कुठे लाभलं, तर तो म्हणेल की मी आणण्यामध्ये लाभलं. सी, आणि बेसिकली याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जर कॉर्पोरेशन थोडं इम्प्रूव्ह केलं, परवा वर्कशॉप झाला त्यावेळेस ही पण चर्चा कमिशनरांबरोबर झाली की वी नीड टू प्रोव्हाइड बॉटम लेवलला जास्त स्टाफ देणं गरजेचं आहे. एकच माणूस, दे आर ओव्हरबर्डन आणि ते लोक पोचू शकत नाही, आणि दिलेला कमिटमेंट दिलेल्या वेळा ते ऑनर करू शकत नाही, दॅट इज देअर प्रॉब्लेम. सो कॉर्पोरेशन वॉज ऑल्सो त्या लाईनवरती पुढे जात आहे. आणि डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन गव्हर्नमेंटनी नुसतेच आणले असं नाही, तर त्याच्यासोबत त्यांनी एंटायर स्टेटमध्ये ट्रेनिंग देण्याचं काम केलं आणि एक माइंडसेट चेंज करण्याचं काम गव्हर्नमेंटने खूप मोठं केलं आहे. आणि क्रीडा महाराष्ट्राने त्याच्यामध्ये खूप मोठं पार्टिसिपेशन केलेलं आहे. आणि प्रत्येक सिटीमध्ये क्रीडाई प्लस गव्हर्नमेंट टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज, म्हणजे कॉर्पोरेशन म्हणा, कलेक्टर म्हणा, हे सगळं एकत्रच येऊन असे महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांमध्ये हे होत आहे. महाराष्ट्रामध्ये क्रीडाचा स्पिरिट जवळपास 60 शहरांमध्ये आहे, आणि सगळे शहर आपल्या नाशिकला झालं तर शेजारपाजारचे सगळे सिटी झाले होते, कोल्हापूर इकडे, सॉरी कोपरगाव, मालेगाव, पिंपळगाव, या सगळ्या ठिकाणचे डेव्हलपर्स तिथे नाशिकला आलेले होते. आता मी बाकी वेळ न घालवता मुद्द्यावरती येतो. आजच्या याच्यामध्ये युनिफाईड डी सी पी आर हे सतत बोलत राहिलो तरी जवळपास 700 पानं आहेत, आणि 700 पानाला कॉम्प्रेस करायचं 40 मिनिटांमध्ये म्हटल्यानंतर इट्स अर्क्युलंट टास्क, पण जस्ट बुलेट पॉईंट जे डे टू डे लाईफला बहुतेक लोकांना, मे इट बी डेव्हलपर, मे इट बी फ्लॅट पर्चेसर, लॉयर्स, सर्वसामान्य माणसाला जे जे टच करतात त्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रायमरी गोष्टी, त्या मी जस्ट आपल्याला सांगतो आहे. बेसिकली याच्यामध्ये पूर्वी काय असायचं की एफ एस आय हा एक कन्स्ट्रेंट होता की एफ एस आय तुम्हाला एक वापरायचा, मग कोणी म्हणायचं की आता कपाट फ्री आहे, मग ते 10x10 रूम असेल, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला खिडक्या असतील, ते मध्ये कपाट परमिसेबल असायचं, किंवा एका बाजूला खिडकी असेल तर 3 फुटाची खिडकी असेल तर 7 फुटाचं परमिसेबल असायचं.
मग हळूहळू असं लोकांनी केलं की ते सात फुटाचं कपाट जे काही असेल खिडकी थोडी पुढे घेऊन टाकली आणि ते पण अलाव करत गेले लिबरली. त्यावेळेस टाउन प्लॅनचे लोक पण लिबरल होते, ते पण अलाव करत गेले. पण वन पॉईंट मॉर्निंग कोणाला तरी वाटलं नाही हे लिगल नाही आहे, सगळं तोडा, नाशिकच्या 700 बिल्डिंग इलिगल आहेत, अशा तशा गोष्टी सुरू झाल्या. सो यांनी ह्या सगळ्या गोष्टीला सिम्प्लिफिकेशन करून टाकलं की त्यांनी सांगितलं की पी लाईन म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचं जे मोजमाप असेल ते मोजमाप इज युअर FSI. FSIची व्याख्या एकदम सोपी करून टाकली. मग बांधकामी फ्री नाही, मग जिना फ्री नाही, हे काय नाही. जेवढं तुम्ही बांधताय तेवढं तुम्ही मोजा, विषय संपला. मग ते मोजत असताना त्या मोजण्यामध्ये नॉर्मल FSI 1 होता, त्यांनी सांगितलं तुम्हाला FSI 1.1 तुम्हाला आम्ही FSI वाढवून देतो, तुम्हाला त्याच्यावरती आणखी फर्दर गोष्टी ज्या काही वाढवून पाहिजे असेल त्या वाढवून देतो. म्हणजे नॉर्मली बाल्कनी म्हणा, जिने म्हणा, आम्ही काय सुरुवातीला तर खूप स्ट्रगल करत होतो की जिना त्यावेळेस कमीत कमी जिनेची रुंदी 2.5 फूट फूल सोडलेली चालत चालत होते. मग आम्ही सांगितलं की आम्ही 5 फूट जिना सोडतो आहे, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट द्या. मग गव्हर्नमेंटला ते पटलं, ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत गेलं. मग कुठे कुठे कपाट आहे, बाल्कनी आहे, मग कोणी म्हणा की तुम्हाला टॅरेस पाहिजे असेल तर टॅरेस हाल की सिंगल हाईट नाही चालत, बाल्कनी मोठी नाही चालत, असं करत करत ते इतकं वाढत गेलं होतं की प्रत्येक जण त्या कायद्यातनं त्याला बेंड कसा करता येईल आणि ऑफिसर्स पण ते बेंड करत असताना थांबवता कसं येईल किंवा अजिबात बेंड करू देणार नाही कायद्याच्या तरतुदी बेंड कर, अशा पद्धतीचे मानसिकता दोन्ही बाजूने तयार झालेल्या. आणि मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी हा एक FSIचा अगदी सुटसुटीत कन्सेप्ट आणला आहे की बिल्डिंगतून बाहेर न मोजा, बाल्कनी सहित मोजा. आम्ही त्याच्यासहित मोजू. सो दिस इज FSI सोबत जवळपास 70% ॲडिशनल FSI फक्त 10% रक्कम भरून तुम्हाला मिळू शकते. सो ते त्यांनी आणलं. सो इट इज आणि 10% म्हणजे आता तर त्यांनी पुन्हा कन्सेशन दिलेलं आहे. सो इट इज 5% नाव फॉर अप टू 30 डिसेंबर 2021. आणि त्यांनी काही मग FSI करत असताना पूर्वी फायरसाठी NOC घ्यायला लागायच्या, आता 24 मीटरपर्यंत फायरची NOC नाही, 24 मीटरपर्यंतची बिल्डिंग स्पेशल बिल्डिंग नाही, फ्लोअर एकदा 500 मीटरपेक्षा जास्त झाला तर मग मात्र ती स्पेशल बिल्डिंग आहे, त्याला सगळे स्पेशल बिल्डिंगचे नियम लागू असं त्यांनी केलेलं आहे. दुसरं हे नवीन नियम आलं आहे, तर नवीन नियम आल्यानंतर नवीन नियमासाठी तुम्ही FSI बघाल तर जवळपास FSI 5 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 1.1 बेसिक FSI, सगळ्यात मोठा रोड जर असेल 30 मीटरचा तर त्याच्यासाठी तुम्हाला 1.1 इज बेसिक FSI, दॅन TDR इज परमिसेबल, दॅन तुमचा प्रीमियम FSI इज परमिसेबल आणि तुमचा 0.6 जो आहे हा तुमचा म्हणजे TDR पण बेसिक FSI पण आणि प्रीमियमवर पण 0.6 हा तुम्हाला ॲडिशनल FSI मिळणार. म्हणजे टोटल FSI तुम्हाला 4.78 पर्यंत मिळू शकतो. तर माझ्या मते FSI लिबरली त्यांनी दिलेला आहे. प्रीमियम जो आहे तर प्रीमियमचा रेट पण रिझनेबल ठेवलेला आहे, TDRचे पण आजकाल मार्केटमधले रेट्स आहेत, दॅट इज ऑल्सो रिझनेबल. सो बेसिकली लँड जी आहे, लँड इज अ स्केअर कॉम्युनिटी आणि जर स्केअर कॉम्युनिटी असेल तर मग त्याचा चांगल्यात चांगला उपयोग कसा करावा त्याच्यासाठी म्हणून हे पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला सांगतो की गुजरातमध्ये लँड प्रायझेस गेल्या 10 वर्षामध्ये वाढले. रिझन इज दिस की ते ॲडिशनल स्कीम्स निर्माण करत जात जात ॲडिशनल डेव्हलपमेंट करत जातात आणि त्याच्यामुळे लँडची अवेलेबिलिटी वाढत जाते, लँडच्या FSIची अवेलेबिलिटी वाढत जाते. सो ऑटोमॅटिकली नवीन ॲक्विशन लँडचं कमी होतं आणि त्याच्यामुळे प्रायझेस सगळ्या कंट्रीमध्ये राहतात. म्हणजे तुम्ही दिस इज अ एक्झाम्पल ऑफ गुजरात आणि दिस इज अ एक्झाम्पल ऑफ हैदराबाद. हैदराबादला पण तुम्ही गेलं बघाल तर 7-8 वर्षामध्ये याच कारणांमुळे प्राईस बऱ्याच कंट्रोलमध्ये आहे. पण महाराष्ट्राने जे आता UDCPR आणलेले आहेत ते माझ्या मते डेफिनेटली गुजरात पण याला फॉलो करेल आणि आंध्र प्रदेश पण आणि बाकी इतर स्टेट पण आपल्याला फॉलो करतील. सो दुसरं त्यांनी एक प्रोव्हिजन अशी पण केलेली आहे, एखाद्याने काम सुरू केलं असेल तर ट्रान्झिशनल स्टेजमध्ये काय होईल तर ट्रान्झिशनल स्टेजमध्ये सुद्धा त्यांनी ते सेव्हिंग क्लॉजेस दिलेले आहेत. म्हणजे एखाद्याने बिल्डिंग प्रोजेक्ट घेतला असेल, 2 बिल्डिंग बांधले असतील, 6 बिल्डिंग बांधायचे असतील तर 2 बिल्डिंगला जेवढा FSI वापरला गेला असेल तो या कॅल्क्युलेशनप्रमाणे करून तो तेवढा पुरता वापरलेला धरायचा आणि बाकीचे तुम्ही नवीन पण करू शकता.
एखाद्याचं बिल्डिंग ॲब्सोल्यूट पूर्णच झालेलं असेल आणि मग त्यांना याचा बेनिफिट घ्यायचा आहे, ॲडिशनल एफएसआय घ्यायचा आहे, तर रेराच्या प्रोव्हिजनप्रमाणे सगळ्या पूर्तता करून म्हणजे सगळ्या फ्लॅट पर्चेसेसच्या कन्सेंट घेऊन तुम्ही पुन्हा ॲडिशनल एफएसआय पण वापरू शकता, म्हणजे ॲडिशनल कन्स्ट्रक्शन पण करू शकता. सो हा जरी नवीन रेग्युलेशन आलं आहे, जुने रेग्युलेशन बंद झाले, पण जुन्या रेग्युलेशनप्रमाणे जर तुम्ही काम सुरू केलं असेल तर त्याच्यापैकी ज्या तुम्हाला फायद्याच्या गोष्टी असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि मग ॲडिशनल कन्स्ट्रक्शन करायचं असेल त्याच्यासाठी हे वापरू शकता. एखादी बिल्डिंग दोन मजले झालेले आहेत तुमचे, आठ मजले तुम्हाला नवीन प्रमाणे करायचे तर ते पण तुम्ही करू शकता. हे त्यांनी फ्लेक्झिबिलिटी पण ठेवलेली आहे. सो मी म्हणेल की दिस इज द मोस्ट रिअलिस्टिक अप्रोचचे डी सी रूल्स आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळा असं होत आहे की छोटी छोटी घरं आहेत, छोटे छोटे प्लॉट धारक आहेत. आपल्या नाशिकमध्ये हे छोटे प्लॉट घेऊन घरं बांधायचं कल्चर जरी कमी झालेलं असलं आत्ता, तरी पण त्याची संख्या पण खूप मोठी आहे. आणि 150 मीटरपर्यंत ज्या कोणाचा प्लॉट असेल त्याला परवानगी घ्यायला जायची गरज नाही. त्याच्या आर्किटेक्टने नकाशा बनवून दिला, त्यांनी कॉर्पोरेशनला इन्फॉर्म करून दिलं, स्टोरी आहे. मात्र जे काही हे असतील एनए टॅक्सेस वगैरे जे भरायचे असतील तेवढे भरायचे. 150 मीटरच्या प्लॉटला कोणत्याही परवानगीची गरज नाही. फक्त आर्किटेक्टनी त्यांचं घर नियमामध्ये आहे की नाही तेवढं बघायचं आणि त्यांनी त्याला अप्रूव्हल देऊन बघायचं. दुसरं, 300 मीटरपर्यंतचे ज्या कोणाचे प्लॉट्स असतील त्यांनी कॉर्पोरेशनकडे प्लॅन सबमिट केल्यानंतर मंजुरीची मुदत 10 दिवस टाकली. आणि नॉर्मली कॉर्पोरेशनमध्ये पद्धत अशी आहे की क्लार्कपासून सुरू होते ते क्लार्क, ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि कमिशनर इथपर्यंतची ती फाईलचा प्रवास आहे. तर इथे 300 मीटरपर्यंत जर का प्लॉट असेल तर सगळ्यात खालचा जो ज्युनियर मोस्ट इंजिनियर आहे ही कॅन अप्रूव्ह दिस प्लॅन. आणि त्याला टाईम लिमिट टाकलेलं आहे, ते 10 दिवसाचं टाकलेलं आहे. सो कॉमन माणसाच्या दृष्टीने, माझ्या मते मासेसच्या दृष्टीने दिस इज अ बिग चेंज. आणि बाकी पूर्वी असं होतं की तुम्हाला बंगल्याची कंपाऊंड वॉल जरी करायची आहे तरी कंपाऊंड वॉलसुद्धा तुम्ही परमिशनशिवाय करू शकत नाही. आता त्याने विचार केला आहे की नाहीतरी लोक येत नाही आणि आपण उगीच रोखून धरण्यात काय पॉईंट आहे. ज्या गोष्टींमध्ये काही अडचणी येत नाही ते प्रॅक्टिकल विचार करून त्याने प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे समजा घराच्या मधली लाईट वेट पार्टिशन्स तुम्हाला चेंज करायचं असले, ही भिंत काढून तिकडे करायची असली तर थोडासा चेंज तुम्ही तो करू शकता, त्याला परवानगीची गरज नाही. तुम्हाला टेम्पररीली तुमच्या प्लॉटमध्ये गोडाऊन बांधायचं आहे ते तुम्ही बांधू शकता, त्याला परवानगीची गरज नाही. तुम्हाला टेम्पररीली काही साईट ऑफिस कोणी फॅक्टरी बांधताय तर साईट ऑफिस टेम्पररी बनवायचं आहे, त्याच्यासाठी परवानगीची गरज नाही. त्याच्यानंतर काही मशिनरी स्टोअर करण्यासाठी काही सिमेंट गोडाऊन्स असतील काही असतील तर अशा स्ट्रक्चरला पण परवानगीची गरज नाही. लेबरचे कॅम्प्स असतील त्याला परवानगीची गरज नाही. त्याच्यानंतर तुमचे काही टीव्हीचे सेट्स असतील, टेम्पररी कन्स्ट्रक्शन त्याच्यासाठी जर काही करावं लागत असेल त्याला पण गरज नाही. तर अशा ज्या ज्या गोष्टी ॲब्सोल्यूट टेम्पररी स्वरूपाच्या आहेत त्याला परवानगीची गरज नाही. प्लस त्यांनी असं पण केलं आहे की काही गोष्टी अशा असतात की काही टेम्पररी पण लॉंगर पिरियडसाठी लागतात, ते असे 1 वर्षापर्यंत जे टेम्पररी परमिशन्स पण त्यांनी देण्याच्या सहज देण्याच्या प्रोव्हिजन्स पण त्यांनी केले आहेत याच्या व्यतिरिक्त पण. दुसरं, बिल्डिंग लेआउट परमिशन स्क्रुटिनी फी हा एक विषय होता. सो तो विषय पण त्यांनी अत्यंत सिम्पल आणि अत्यंत रिझनेबल असा करून टाकलेला आहे की प्लॉटेड लेआउटसाठी 1 एकरला 1500 रुपये किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी 4 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे 40 पैसे फुटाला. सो दे हॅव रिड्यूस स्क्रुटिनी फी. ॲक्च्युली ही पुण्यामध्ये खूप जास्त होती, आपल्या नाशिकला त्यामान रिझनेबल होती, पण तरी आणखीन अक्रॉस द स्टेट त्यांनी ही एक रिझनेबिलिटी आणलेली आहे. दुसरं, त्यांनी आता जे प्रीमियम चार्जेस प्रीमियम घेऊन काही गोष्टी ज्या अलाऊ केलेल्या आहेत, म्हणजे झोन चेंजिंगचे प्रीमियम म्हणा किंवा प्रीमियम FSI जो आहे, सर्टन पर्सेंटेजपर्यंत तुम्हाला FSI प्रीमियम देऊन विकत घ्यायला येतं, असे प्रीमियम जे आहेत ते आत्ता गव्हर्नमेंटनी कमी केलेले आहेत. म्हणजे
ओरिजिनलीच कमी केलेले आहेत, ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रीमियम देताना त्याचे इन्स्टॉलमेंट पण देऊ, म्हणजे इनिशियली तुम्ही 10% द्या आणि बाकी 4 वर्षामध्ये तुम्ही 22-22.5% देत जा. फक्त या प्रीमियमची जी रक्कम आहे ती पहिल्या हप्त्याची रक्कम ती 50 लाखापेक्षा अधिक असली पाहिजे, दॅट इज अ कंडिशन. बाकीचे तुम्ही 4 वर्षामध्ये ॲन्युअल इन्स्टॉलमेंटनी द्या, नाही तर मग तुम्ही आत्ता 10% द्या आणि 18% दरवर्षी अशा पद्धतीने पण 70 मीटरच्या वरच्या बिल्डिंगसाठी तुम्ही ते देऊ शकता, असे प्रोव्हिजन त्यांनी केलेले आहे. आणि 20% आत्ता आणि 80% तुम्ही 8.5% व्याजासहित पण देऊ शकता, अशी तरतूद त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर अप्रूव्हल ऑफ बिल्डिंग परमिशन मी सांगितलं तुम्हाला. आता म्हणजे हे डीसी रूल येईपर्यंत आपण कन्स्ट्रक्शन परमिशन घेतली की परवानगी घेतल्यानंतर प्लिंथ एकदा पूर्ण झालेले ते तुम्ही अप्लाय करायचं, अप्लाय केल्यानंतर ते चेकिंगला येणार, सर्टिफिकेट देणार, मग तुम्ही पुढचं काम करू शकत होते. ऑफकोर्स त्याला 21 दिवसाचं लिमिट होतं आणि नाशिकला तसं काही खूप स्ट्रिंजंट असं बघत नव्हते, म्हणजे प्रत्येक माझ्यामध्ये क्रेडा मेंबर अँड अदर डेव्हलपर्स ऑल्सो ते रूल्समध्ये राहूनच काम करायचे, म्हणजे कुठे काही तसे प्रॉब्लेम येत नव्हते. पण तरी पण त्यांनी क्लीन चेकिंगची कंडिशन काढून टाकलेली आहे, क्लीन चेकिंगची आवश्यकता नाही. आर्किटेक्ट आर रिस्पॉन्सिबल पीपल, डेव्हलपर्स आर रिस्पॉन्सिबल पीपल आणि ते काम पुढे करू शकतात असं त्यांनी सांगितलं. क्लीन चेकिंगची काही गरज नाही आहे. समजा ग्रुप हाऊसिंग स्कीम करायची असेल तर त्या ग्रुप हाऊसिंगच्या स्कीमच्यामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल ते पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलपरवर टाकण्यात आलेली आहे आणि ॲज इट इज वी आर डुईंग इट, म्हणजे त्याला काही तशी अडचण नाही आहे. रिक्रिएशनल ओपन स्पेस, म्हणजे मोठी लँड असेल, सब डिव्हिजन त्याचं 1963 नंतर झालेलं असेल, सॉरी 67 नंतर झालेलं असेल, तर असे सब डिव्हिजन ते अलाव करत नव्हते. 1 एकरच्यापेक्षा लहान प्लॉट झाला तर तिथे परवानगी मिळायला अडचण व्हायची. ओपन स्पेस त्याच्यावर सोडायची म्हटली तर मिनिमम 1 एकरची ओपन स्पेस सोडावी लागायची आणि असे बरेच डेव्हलपमेंटला अडचणी येत होत्या. तर त्यांनी आता चांगलं करून टाकलेलं आहे की गुंठेवारीचे पण जर का प्लॉट असतील किंवा इल्लिगल सब डिव्हिजन झालेले प्लॉट असतील, तुम्हाला 10% ओपन स्पेस सोडायची आहे, सब्जेक्ट टू मिनिमम ऑफ 200 स्क्वेअर मीटर, 200 मीटर मिनिमम तुम्ही द्यायला पाहिजे. समजा तुम्हाला तो ऑप्शनमध्ये जायचं नसेल तर मग त्याच्यासाठीचा ऑप्शन असा आहे की तुम्हाला FSI तुमच्या प्लॉटवरती 75% मिळेल. सी पूर्वी म्हणजे आम्ही बिझनेसमध्ये आमच्या वडिलांनी सुरू केल्याच्या अगोदर मला तर आठवतं की त्यावेळी सगळे गुंठ्यावारीनेच प्लॉट विकायचे, म्हणजे 1 एकरचं शेत घेतलं, मध्ये 10 फुटी रस्ता बनवला, दोन्ही बाजू छोटे 2-3 गुंठ्याचे प्लॉट केले आणि ते प्लॉट विकायचे, असं त्यावेळेस सरसगट नाशिकमध्ये असं झालं होतं. आमच्या वडिलांनी सुरू केलं 62 नंतर अप्रुव्हल घेऊन लेआउट करून मग प्लॉट विकणं सुरू झालं. पण असे पूर्वीचे विकले गेलेले प्लॉट ॲज इट इज पण बिकॉज ऑफ स्कॅसिटी ऑफ लँड, बिकॉज ऑफ लँड प्राइजेस, असे छोटे तुकडे बऱ्याच लोकांनी विकलेले आहेत आणि ते विकलेले गुंठेवारीमध्ये मग गव्हर्नमेंटने नियमित केलेले आहेत. पण अशा सर्वांना 75% FSI वापरण्याची मुभा दिलेली आहे आणि त्यांना TDR पण मिळेल, पण तो TDR 50% ऑफ द लँड एवढा मिळेल. किंवा त्यांना जर का पूर्ण युटिलाइज करायचे असेल तर त्यांनी त्या लँडचे 10% मार्केट व्हॅल्यू कॉर्पोरेशनला देऊन टाकायची, सो दॅट प्लॉट इज लिगल, जे सगळ्यांना बेनिफिट मिळतात तसं त्यांना पण बेनिफिट मिळू शकते. पण बेसिकली प्रत्येक प्रॉब्लेम जो आत्तापर्यंत राईट फ्रॉम डे ऑफ इंडिपेंडन्स टू आत्तापर्यंत जे आलेले आहेत सगळ्या प्रॉब्लेमचे माझ्या मते सोल्युशन बारीक गोष्टी बघून ते केलेले आहेत. दुसरं ॲम्युनिटी स्पेस, 1 एकरच्यावरती आत्ताच्या नियमामध्ये त्यांनी ॲम्युनिटी स्पेस सोडण्याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे की 4 ते 10 हजार मीटरपर्यंत 5% आणि 10 हजाराच्या वरती जर का जात असेल तर 10 हजारापर्यंतचे 5% आणि वरच्या ह्याला 10%. पण आत्ता नवीन अमेंडमेंट पण गव्हर्नमेंट घेऊन येत आहे, नोटिफिकेशन सजेशन ऑब्जेक्शनसाठी आहे. आपल्या सगळ्या वकील मित्रांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी पण त्या अमेंडमेंटसाठीचे जे काही सजेशन्स असतील ते द्यावेत.
तो त्याच्यामध्ये बेसिकली 20,000 मीटर पर्यंत अमेनिटी स्पेस सोडण्याची गरज नाही, 20,000 पुढे अमेनिटी स्पेस सोडावी लागेल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची जी प्रोव्हिजन आहे ती त्यांनी अशी केलेली आहे की 20% प्लॉट्स तुम्ही 30 ते 50 मीटरपर्यंतचे करायचे, ही त्यांनी इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. ते मग माराला दिले, माराने अक्वायर नाही केले तर देईल ग्रेड वन्स ॲडिशनल बॉडी, सो 12 महिन्यात त्यांनी नाही केले देन यू कॅन सेल इन द मार्केट, अशा पद्धतीने ती एक प्रोव्हिजन ठेवण्यात आलेली आहे. आणि दुसरं त्यांनी ग्रुप हाऊसिंगमध्ये जर आपण करत असू तर ग्रुप हाऊसिंगमध्ये साधारणपणे 20% ऑफ द बेसिक FSI, तुम्ही TDR वापराल, प्रीमियम FSI वापराल किंवा एन्सिलरी FSI वापराल, एन्सिलरी FSI इज 0.6 तो वापराल तर त्याच्यावरती तुम्हाला EWS LIG द्यायची गरज नाही. 20% ऑफ बेसिक FSI तुम्हाला 30 ते 50 मीटरपर्यंतची प्लॉट्स बनवून द्यायचे आहेत. दुसरं त्यांनी आणखीन एक प्रोव्हिजन अशी खूप चांगली केलेली आहे, एखाद्याने 5 एकर लँड डेव्हलप केली, म्हणजे तुम्हाला सांगतो की नाशिकमध्ये 2000 नाशिक कॉर्पोरेशन लिमिटमध्ये 2015 ते 2020 याच्या दरम्यान प्लॉट विकता येणारे लेआउट प्लॅन जर कोणी डेव्हलपरने तयार केलेले असतील आणि विकले असतील तर अशी जी संख्या आहे ती खूप कमी, आणि त्याच्यामुळे छोटे छोटे जे प्लॉट आहेत त्याला इतकी डिमांड आणि इतके रेट वाढून गेलेले होते. आता या DCPR त्यांनी अशी प्रोव्हिजन केलेली आहे, 5 एकर लँड मी घेतली, 5 एकरच्या लँडमध्ये मी काही छोटे प्लॉट केले, काही मल्टी स्टोरेड करता येईल ती असे प्लॉट केले, काही रोड फ्रंटचे मी कमर्शियल प्लॉट केले, तर मी एन्टायर जमिनीचा FSI कॅल्क्युलेट करायचा जमीन आणि तो मी ठरवू शकतो की इथे मी 2 वापरला, इथे मी 3 वापरला, इथे मी 4 वापरला, इथे मी अर्धा वापरला. सो छोटे जे प्लॉट आहे त्याची अफोर्डेबिलिटी वाढू शकते अशा पद्धतीची व्यवस्था याच्यामध्ये केली आहे. म्हणजे छोटे छोटे प्लॉट पर्चेसर्स आहेत त्यांना अफोर्डेबल प्राईजमध्ये हे प्लॉट मिळू शकतील अशी परिस्थिती त्यांनी केलेली आहे. दुसरं रिझर्वेशन, जे पूर्वी रिअलोकेशन करण्याच्या जे तरतुदी होत्या, म्हणजे एखादं रिझर्वेशन असेल, म्हणजे मलाच रिझर्वेशन मी असं फेस केलं होतं की स्कूल इज अ डिफरंट, मोठी लँड होती, स्कूल इज अ डिफरंट साईट आणि प्लेग्राऊंड इज अ डिफरंट साईट. सो मी त्यांना सांगितलं की मला या दोन्ही शेजारी शेजारी करायचे, सपोज मला स्कूल असेल तर त्याच्या शेजारीच प्लेग्राऊंड द्यायला पाहिजे. सो आय नीड टू रीच टू CM, अप टू CM. मग CMनी मुख्यमंत्र्यांनी ती मंजुरी दिली आणि त्याच्यासाठी माझे 3.5 वर्ष गेले, 3.5 years आय स्पेंड जस्ट टू ब्रिंग आउट ओपन स्पेस आणि प्रायमरी स्कूल ॲट वन प्लेस ॲडजस्टिंग टू इच अदर. ही प्रोव्हिजन त्यांनी 500 मीटरपर्यंत नाव यू कॅन चेंज आणि ते अधिकार सगळे त्यांनी लोकल म्युन्सिपल कमिशनरना देऊन टाकलेले आहेत. मी जरा क्विक रन करतो. दुसरं विक्रमभाऊ, जस आपल्या माहितीसाठी इंडस्ट्रीयल टू रेसिडेन्शियल ऑल्सो वन कॅन डू इट, आणि त्याच्यासाठीचा फक्त प्रीमियम जो आहे तो फक्त 5% ऑन द एन्टायर लँड द्यायचा आहे, प्लस एम्युनिटी 2 हेक्टरच्या वर असेल तर 2 हेक्टरपर्यंत 10% एम्युनिटी स्पेस द्यायची आहे, आणि 2 हेक्टरच्या वर असेल तर 15% एम्युनिटी स्पेस द्यायची आहे, आणि एम्युनिटी स्पेस लोकल ऑथॉरिटीला हँडओव्हर करायची, आणि त्याचा जो काही TDR आहे तो TDR तुम्हाला मिळेल. इफ यू विश टू हॅव युटिलाइज दॅट FSI इन दॅट प्लॉट इट सेल्फ तिकडे तुम्ही वापरू शकता, किंवा यू कॅन टेक अवे TDR, यू कॅन सेल इन द मार्केट ऑर यू कॅन लोड इट इन अनदर प्रॉपर्टी ऑफ युअर्स. नाशिकला म्हणजे गेली हा नाशिक सिटीजन फोरमकडे पण हा इश्यू बऱ्याच वेळेला होता येतो आलेला होता मागे, की बरेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, बरेच चांगले चांगले हॉस्पिटल्स आहेत, त्यांना नाशिकमध्ये यायचं आहे परंतु लँडची अफोर्डेबिलिटी लँड परवडत नाही. सो वी टू क्रिएट क्रेडाय ऑल्सो अँड नाशिक सिटीजन फोरम ऑल्सो वी रिप्रेझेंटेड इन लास्ट डेव्हलपमेंट प्लॅन की ॲग्रिकल्चर झोनमध्ये विथ लिमिटेड FSI प्लीज परमिट इट. आणि नाशिकच्या DC रूलमध्ये ती अमेंडमेंट आली, त्याच्यानंतर जे जे डेव्हलपमेंट प्लॅन होत गेले महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये आली, नाव फायनली या एन्टायर महाराष्ट्रासाठी दिस इज ॲप्लिकेबल. आणि ॲग्रिकल्चरल झोनमध्ये तुम्हाला एज्युकेशनल बिल्डिंग, रिसर्च, मेडिकल इन्स्टिट्यूशन, कम्युनिटी डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, बाकीचे ओल्ड एज होम्स, ज्या ज्या गोष्टी या
पब्लिकसाठी वापरल्या जातात या सगळ्या गोष्टी आता ॲग्रिकल्चरल झोनमध्ये परमिटेड आहेत. आणि त्याच्यामध्ये कंडिशन एकच आहे मात्र, की तुम्हाला FSI फक्त 20% वापरायचा आहे. एक एकर जमीन असेल तर तुम्ही साधारणपणे 800 square meters कन्स्ट्रक्शन, 8,000 feet कन्स्ट्रक्शन एक एकरमध्ये करू शकता, विच इज माझ्या मते तसं पुरेसं आहे. फॉर दॅट मॅटर तुमचं छोटं हॉटेल जरी असेल, रिसॉर्टसारखं असेल, त्याच्यासाठी अशा लोकांनाही चांगलं आहे. आणि जर तुम्हाला FSI जास्त पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचा प्रीमियम फक्त रेडी रेकनरच्या दराचा 20% आहे. सो इट्स व्हेरी रिझनेबल. आणि आत्ता जे त्यांनी आणलेलं आहे नोटिफिकेशन, त्या नोटिफिकेशनप्रमाणे हा प्रीमियम पण 50% करून टाकलेला आहे. बट ऑफकोर्स त्याचं पुन्हा क्लिअरिफिकेशन घ्यावं लागेल. सो दॅट इज रिलेट टू फ्लॅट्स आणि मल्टी स्टोरीड बिल्डिंगसाठी केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर इंडस्ट्री पण तुम्ही ॲग्रिकल्चरल झोनमध्ये करू शकता. सो इंडस्ट्रीला कोणालाही नाशिकमध्ये यायचं असेल तर ते माझ्या मते वी नीड टू प्रमोट की नाशिकमध्ये त्यांनी यावं. ॲग्रिकल्चरल झोनच्या लँड प्राइजेस रिझनेबल आहेत. आणि ॲडिशनल FSI पाहिजे असेल, चार्जेस इज ओनली 20%. माझ्या मते दिस इज अ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. दुसरं त्यांनी दिलेलं आहे की कॉर्पोरेशनचा आपण डेव्हलपमेंट प्लॅन बनवतो, त्यावेळेस चर्चेमध्ये हा पण विषय आला होता की तुम्ही कॉर्पोरेशन एरिया डिफाईन केला. वन्स यू डिफाईन एरिया ऑफ कॉर्पोरेशन दॅट इट इज मेंट फॉर डेव्हलपमेंट, त्या ठिकाणी एक्सपान्शन होणार आहे, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन येणार आहे, मग तुमचा 10 वर्षाचा प्लॅन पुन्हा 10 वर्षांनी प्लॅन बदलणार, मग हा ॲग्रिकल्चर झोनचा रेसिडेन्शियल झोनमध्ये येणार, मग ती रेसिडेन्शियल झोनमध्ये करण्यासाठी महासभेने ठराव करायचा, महासभाने ठराव करायचा, मग डायरेक्टर टाउन प्लॅनिंग, मंत्रालय, फार UD मिनिस्टर वेगळे असतील तरी फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत, असं सगळं मोठा प्रवास होता. कॉर्पोरेशन लिमिटमध्ये तुम्ही स्वतःची टाउन प्लॅनिंग स्कीम बनवू शकता, प्रोव्हाइडेड जागा तुमची 50 acres असली पाहिजे. एकाच माणसाची जागा नसेल, 5 शेतकरी एकत्रात आले, 4 शेतकरी एकत्रात आले, सगळ्यांची मिळून 50 acres जमीन झाली, ते करून ते टोटल चेंज करू शकतात. सो इतकं सिम्प्लिफाईड त्यांनी ते करून टाकलेलं आहे. 20 hectares ते करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा प्रीमियम इज 20%. आणि त्याच्यानंतर सॉरी प्रीमियम नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर सगळे त्यांनी स्वतःच्या खर्चाने तयार करायचं आहे. आणि ते करत असताना त्याच्यापैकीचा सर्टन परसेंटेज ओपन स्पेससाठी जी काही मार्क करायची ती जागा तुम्हाला कॉर्पोरेशनला हँडओव्हर करायची. 15% ॲम्युनिटी जी आहे ती कॉर्पोरेशनला हँडओव्हर करायची आणि 15% तुम्ही रोडसाठी वापरायची. यू विल बी गेटिंग FSI ॲट पार विथ द डेव्हलप्ड लँड, अशा पद्धतीने ते सगळं ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर झोनमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, दिस इज ऑल्सो परमिटेड विदाउट एनी प्रीमियम. कोणी छोटे छोटे घरं बनवायचे असले, इंटिग्रेटेड टाउनशिप बनवायचे असेल तर ते बनवू शकतात. आपल्या इथे काय झालं आहे की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा एक एरिया आहे आणि नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बाहेर म्हणजे NMRDA म्हणतात त्याला, सो नाशिक मेट्रोपोलन रिजन हे एक तयार करण्यात आलं. म्हणजे नाशिक कॉर्पोरेशनचा एरिया समजा 300 square kilometers असेल तर हा एरिया जवळपास 2,500 square kilometersचा एरिया आहे. आणि माझ्या मते नेहमी आम्ही नाशिक सिटीजन फोरममध्ये चर्चा करतो त्यावेळेस सांगतो की वन्स यू मूव फ्रॉम नाशिक, गंगापूर गाव क्रॉस केलं की सगळं असं रस्त्यावरती आलेलं दिसतं. तुलाबाईंच्या थोडंसं पुढे तुम्ही गेलात तिथपर्यंत कॉर्पोरेशन लिमिट संपली की लगेच पुढे आलेलं दिसतं. तुम्ही इकडे विल्लोळी क्रॉस केलं की लगेच सगळं पुढे आलेलं दिसतं. सो मुवमेंट कॉर्पोरेशन संपलं की हे सगळे एन्क्रोचमेंट तुम्ही इकडे पेट रोडला जा, दिंडोर रोडला जा, एव्हरीवेअर. आणि ह्या प्रत्येक सिटीची हे आहे. सो ही रिजनल ऑथॉरिटी सेपरेट ग्रेड करण्यात आलेली आहे. डिव्हिजनल कमिशनर इज अ फर्स्ट कमिशनर ऑफ दिस NMRDA. आणि ही डेव्हलपमेंट सगळी सिस्टमॅटिक, म्हणजे कंट्रोल नाही म्हणता येणार पण सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट होईल या उद्देशाने तयार केलेलं आहे. आणि हे UDCPR जे आहे हे त्यांना पण लागू आहे. त्यांनी एक अशी तरतूद केलेली याच्यामध्ये की म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट संपली की इमिडिएट 2 kilometers तुम्ही ॲज इफ इट इज अ रेसिडेन्शियल झोन ती डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता. कारण ते डेव्हलपमेंट झालेली असते आणि ऑटोमॅटिकली त्याचा एक्सटेन्शनचा पार्ट आहे, त्याच्यामुळे 2 kilometers त्यांनी ब्लाइंडली अलाव केलेला आहे. फक्त एकच इश्यू आहे, तिथे जर ऑलरेडी झोन प्लॅन झालेला असेल दॅन अगेन यू आर कंट्रोल बाय झोन प्लॅन.
बट इफ झोन प्लॅन इज नॉट देअर देन 2 किलोमीटरपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंटही करू शकता. एखादं जे गाव असेल ते गावाला लागून तुम्ही 500 मीटरपर्यंत रनिंग मीटरपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. 5000 वस्तीच्या पेक्षा मोठं असेल तर मग त्या गावाच्या आसपास साधारणपणे 1500 मीटरपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता अशी पण तरतूद त्यांनी केलेली आहे. गावठाणातले खूप मोठे प्रश्न होते, ते प्रश्न पण खूप छान सोडवले आहेत त्यांनी. गावठाणामध्ये बेसिक FSI होता तो 9 मीटरच्या आतल्या रस्त्यावर त्यांनी दीड केलेला आहे. 9 ते 18 मीटरपर्यंत 2.6, 18 ते 30 पर्यंत 2.8 आणि 30 मीटरच्या रस्त्यावरती FSI 3 असा केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर एन्सिलरी FSI म्हणजे समजा मला बेसिक FSI वापरायला मिळतो गावठाणामध्ये, त्याच्यानंतर प्रीमियम्स समजा माझं 30 मीटरपेक्षा मोठा रोड आहे तर बेसिक FSI माझा 2 आहे, FSI विथ प्रीमियम 30.3 आहे आणि TDR 0.2 आहे, असं 2.5 समजा मला FSI वापरायला मिळतो आहे. तर याच्या 60% हा एन्सिलरी FSI वापरायला मिळणार आहे विच इज हार्डली एट 10% ऑफ दिस थिंग. आणि हा 60% एन्सिलरी FSI आहे दॅट इज फॉर एसेन्शियल पर्पज. पण जर कोणाला मिक्स युजर करायचं असेल, कोणा कमर्शियल यूज करायचं असेल, तर कारण कमर्शियल यूज करत असताना पॅसेजेस या त्या गोष्टी सगळ्या मोठ्या मोठ्या सोडाव्या लागतात. सो दॅट इज 80% अलाव त्यांनी केलेलं आहे, अदरवाईज इट इज 60% आणि हे फक्त 10% प्राईजमध्ये आहे. हा जो काही प्रीमियम FSI घ्यायचा आहे त्याची प्राईस फक्त 10% आहे, म्हणजे एन्सिलरी FSIची प्राईस 10% आहे. काही काही लोकांचे प्रश्न होते परवा की एन्सिलरी FSI जो तुम्ही 60% देत आहे म्हणजे बेसिक FSI 1.1 आहे किंवा बेसिक FSI 1.5 आहे गावठाणामध्ये, तर एन्सिलरी FSI जो तुम्ही देत आहे मग एन्सिलरी FSI एन्सिलरी गोष्टीसाठीच वापरायचा का, असे पण काही लोकांचे प्रश्न होते. बट इट इज पॉईंट ब्लँकेट आहे, जे काही असेल ते तुमचं FSI मोजा आणि FSI एन्सिलरी FSI पहिले तुम्हाला वापरा, 10% प्रीमियम देऊ. आता तो प्रीमियम पुन्हा कमी करून 10% ते 5% झाला आहे, तोही निम्मा कमी झालेला आहे. त्याच्यानंतर गावठाणामध्ये मार्जिनल डिस्टन्सेस हा नेहमी प्रॉब्लेम यायचा. सो मार्जिनल डिस्टन्सेसच्या बाबतीमध्ये त्यांनी 6 मीटर आणि 12 मीटरच्या दरम्यान फक्त 1 मीटरचं मार्जिन म्हणजे 3 फुटाचं मार्जिन त्यांनी अलाव केलं. सी मार्जिनच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की लोक तुम्हाला पार्किंग सोडावं लागतं ते तुम्ही सोडताय. प्रत्येकजण स्वतःच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने लाईट व्हेंटिलेशन या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात त्याप्रमाणे तो ठेवतो. तर त्यांनी चांगलं बिल्डिंग नाही बांधलं तर त्याचं माल प्रॉपर्टी विकली नाही जाणार. सो तुम्हाला मिनिमम तुम्ही ठेवा, मग लोक जास्त ठेवणारच आहे. सो त्या कन्सेप्टनी दे कन्व्हिन्स विथ द आर्ग्युमेंट ऑफ क्रेडाय पीपल आणि त्यांनी या पद्धतीने मार्जिनल डिस्टन्सेस 6 ते 12 मीटर, रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर 1 मीटर अलाउड आहे आणि मिक्स यूज असेल तर 2 मीटर आणि 12 मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यावरती 2 मीटरचं मार्जिन त्यांनी अलाउ केलेलं आहे. आणि साईड आणि रेअर मार्जिन जे आहे ते पण त्यांनी गावठाणामध्ये 1-1 मीटरचं या अगदी 3-3 फुटाचं अलाउ केलेलं आहे. हे फक्त 4000 मीटरच्या प्लॉटपर्यंत, लँड इज बियॉन्ड 4000, सो ते मार्जिन जे काही रेग्युलर मार्जिन्स आहेत त्याप्रमाणे द्यायला लागेल. दुसरं आपल्याला सांगतो की हाईट रिस्ट्रिक्शन जे होतं ते हाईट रिस्ट्रिक्शन ॲब्सोल्यूट काढून टाकण्यात आहे. कोणामध्ये ताकद असले 1000 मजले बनवा, काही प्रॉब्लेम प्रोव्हायडेड यू फॉलो एंटायर प्रोटोकॉल. मग आता 1000 मजले बनवले तर एवढं मार्जिनल डिस्टन्स आणखीन खूप जास्त सोडायचं का, ते पण नाही. मार्जिनल डिस्टन्सेस त्यांनी मिनिमम ठरवून दिलेलं आहे, मॅक्सिमम ऑटोमॅटिकली सोडणार आहे. फायर ब्रिगेडसाठी म्हणून जे 6 मीटरचं मार्जिन लागतं तेवढं मार्जिन तुम्ही फ्रंटला सोडायला पाहिजे. त्याच्यानंतर गावठाणामध्ये जर बिल्डिंग 15 मीटरपेक्षा जास्त हाईटनी वाढायला लागली, 1 मीटरचं ॲडिशनल मार्जिन त्यांनी 24 मीटरच्या बिल्डिंगपर्यंत सोडायला सांगितलेलं आहे. आणि पब्लिक सेमी पब्लिक मात्र बिल्डिंग असेल तर त्याला मार्जिन मात्र जास्त पाहिजे, त्याला त्यांनी 3 मीटरचं मार्जिन. लाईक गावठाणामध्ये एखादं कमर्शियल प्रोजेक्ट आला, एखाद्याने नर्सरी स्कूल सुरू केली, तर मग त्याला मिनिमम मार्जिन 3 मीटरचं पाहिजे. सो दे प्रोव्हाइडेड फॉर दॅट. त्याच्यानंतर
लँडचं साईज काय असावा, त्याचा फ्रंटेज काय असावं गावठाणामध्ये. तर 30 मीटरचा जर का रोड असेल तर मिनिमम प्लॉट साईज 450 मीटर, रोड फ्रंटला 15 मीटर, फ्रंट साईड बॅक 6 मीटर आणि साईड मार्जिन्स जे आहेत त्यांनी 3-3 मीटर, 30 मीटरच्या रस्ता, म्हणजे मोठा रस्ता आहे म्हणून हे मार्जिन इथे वाढवलेले, ताकी गावठाणामध्ये मार्जिन सगळे छोट्या छोट्या प्लॉटला ते कमीच आहे. दुसरं ज्या गावठाणाच्या बाहेर ज्या काही बिल्डिंग्ज असतील तर त्यांचं मार्जिन जे पूर्वी जास्त होतं ते त्यांनी आता हाईट डिवायडेड बाय 5 H/5 असं केलेलं आहे. आणि दॅट इज मॅक्सिमम पुन्हा त्याला कॅप घालून टाकलेले की मॅक्सिमम तुम्हाला 12 मीटर सोडायचं आहे. सो मॅक्सिममवरती कॅप घातलेली आहे, बाकी H/5 रिस्ट्रिक्शन आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला मार्जिनल डिस्टन्सेस ग्राउंडला कमी सोडायचे असतील आणि तुमची हाईट जशी वाढत जाईल सो तुम्ही स्टेप मार्जिन्स पण सोडू शकता, ही पण त्यांनी एक तरतूद केलेली आहे. सो वरच्या फ्लोअर्सचे लाईट व्हेंटिलेशन हे डिस्टर्ब नाही होणार आणि ते मार्जिन पण मेंटेन होतील असं. दुसरं एखादी जागे एखाद्या लँडच्या शेजारी ओपन स्पेस असेल पण तिकडचं मार्जिन पण त्यांनी कमी चालेल, ही पण तरतूद त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आता गावठाणाच्या बाहेर FSI त्यांनी असा केलेला आहे की बेस FSI इज 1.1, प्रीमियम देऊन FSI आपण घेऊ शकतो तो 0.5, म्हणजे 1.1 0.5. त्याच्यानंतर TDR इज 0.4. सो 9 ते 12 मीटरच्यापर्यंत रस्त्याला तुम्हाला टोटल 2 FSI मिळू शकतो प्लस ॲन्सलरी FSI वेगळा. रेसिडेन्शियल बिल्डिंग 60%, कमर्शियल बिल्डिंग 80%. 12 मीटरच्या वरचा असेल तर त्याला FSIची कॅप 2.25 आहे, 15 मीटर ते 24 मीटर 2.5, 24 मीटर ते 30 मीटर 2.75 आणि 30 मीटरच्या वरती 3 FSI प्लस 60% तर दुसरा FSI तो पण मिळेल असं केलं आहे त्याने. त्याच्यानंतर FSI आणि TDR याचे जे काही इनरंट काही म्हणजे प्रीमियम असेल आणि TDR असेल याला असं अगोदर प्रीमियम घ्या नंतर TDR घ्या हे पण बंधन त्याने काढून टाकलेलं आहे. हाईटसाठी त्यांनी मात्र एक कंडिशन टाकलेली आहे की फायर डिपार्टमेंटचं तुम्हाला NOC घ्यायला लागेल. सो फायर इक्विपमेंट सिटीमध्ये जशा कदाचित डेव्हलप होत जातील किंवा फायरचे ज्या अरेंजमेंट्स करायला ते सांगतील अशा मल्टी स्टोरेज बिल्डिंगला ते मात्र फॉलो करावे लागतील. आणि पूर्वी जी छोट्या रोडला बिल्डिंगच्या जास्त उंची मिळायची नाही तर ते पण आता त्यांनी काढून टाकलेलं आहे की 12 मीटरच्या आतले जरी रस्ते असले तरी त्यालासुद्धा 24 मीटरची हाईट तुम्हाला अलाव होईल असं. दुसरं त्यांनी आता जर हाईट वाढवतो आहे तर त्यांनी एक रिक्रिएशनल फ्लोअरची कंडिशन टाकली आहे विच नॉर्मली वी ऑल्सो प्रोव्हाइड. जर मल्टी स्टोरेज बिल्डिंग झाली तर साधारणपणे एक 30 मीटरच्या हाईटनंतर एक रिक्रिएशनल फ्लोअर द्यावा असं त्यांनी तरतूद केलेली आहे. आणि 30 मीटर इज अ गुड साईज, त्याच्यानंतर तुम्हाला एक रिक्रिएशनल फ्लोअर द्यायलाच पाहिजे ॲज इट इज पण. आणि प्लस त्यांनी दुसरी प्रोव्हिजन अशी केलेली आहे की प्रत्येक 50 मीटरला एक रिक्रिएशनल फ्लोअर, इफ यू आर गोईंग हाय मग एक एक रिक्रिएशनल फ्लोअर क्रिएट करायचा असा. दुसरं एड्युकेशनल मेडिकल इन्स्टिट्यूशनल यांच्यासाठी त्यांनी स्पेशल प्रोव्हिजन केलेलं आहे प्रीमियमसाठी की प्रीमियम भरून तुम्ही FSI घेऊ शकाल, दॅट इज रेंजिंग फ्रॉम 5% to. दुसरं रिडेव्हलपमेंट ऑफ ओल्ड बिल्डिंग्स इन द सिटी आउटसाईड द सिटी हे पण त्यांनी प्रमोट केलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी 10% इन्सेंटिव्ह FSI दिलेला आहे आणि किंवा मग 10 स्क्वेअर मीटर ॲडिशनल एरिया जो जास्त असेल तो टेनामेंट वाईज असं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर जुन्या ज्या काही खोल्या असतील गावठाण्यातल्या गावातल्या कोणाची 10 by 10 खोली असते तर त्याच्यासाठी त्यांनी मिनिमम त्या युनिटची साईज 27 म्हणजे 300 स्क्वेअर फीट अशी ती साईज केलेली आहे. त्याच्यानंतर आता एक रेग्युलेशन याचे पण नवीन पब्लिश होतात आहे
त्याच्यामध्ये 30% या 10% 30% केलेलं आहे आणि टेनंटला 50% इन्सेंटिवाईज केला आहे. ती नाशिकमधली परिस्थिती अशी की गावठाण्यातल्या बिल्डिंग जर का आपण डेव्हलपमेंटसाठी घेतल्या तर त्यांना आपण बांधून द्यायचं म्हटलं तर परवडत नाही. सो त्यांच्याकडनं आपण कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेतो आणि त्यांना त्याच ठिकाणी बांधून त्यांना देतो. पण आता त्यांनी 50% ॲडिशनल इन्सेंटिव्ह FSIची प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी EWSLIG मी आपल्याला सांगितलं. दुसरी एक तरतूद त्यांनी अशी केली आहे, लाईक आपण देशदूतच्या प्रॉपर्टीचं उदाहरण घेऊ. देशदूत इज अ सिंगल प्लॉट, पण जर का देशदूतचं पुढचं जे कमर्शियल काँग्रेस हाऊस वगैरे हा जो काही पार्ट आहे पुढचा, तो प्लॉट वेगळा असता आणि हा प्लॉट वेगळा असता आणि इतकाच अप्रोच रोड असता, तर वेदर धिस प्लॉट विल बी इलिजिबल फॉर फुल FSI ऑर नॉट या रोडचा. तो रोड 30 मीटरचा आहे. अदरवाईज छोट्या रोडला FSI कमी आहे. हा अप्रोच 6 मीटरचा झाला, पण हाही जर का डेप्थ मेन रोडपासून 100 मीटरच्या आत असेल देन त्याचा जो काही FSI आहे तो मेन रोडचा जो काही नॉर्मल प्लॉट फ्रंटच्या प्लॉटला FSI मिळतो तो FSI देण्याची एक चांगली तरतूद त्यांनी केलेली आहे. पार्किंगच्या बाबतीमध्ये यावेळेस त्यांनी रिझनेबली पार्किंग स्थिर केलेलं आहे. ते त्यांनी असं केलं आता की पार्किंगचा जो कारचा साईज आहे तो त्यांनी 2.5 मीटर बाय 5 मीटर केलेला आहे आणि प्लस कार आणि स्कूटर याचं पार्किंग एकत्रात अलाव केलेलं आहे. अदरवाईज तर प्रत्येक कार त्याची मॅन्युअरिंग स्पेस वेगळी द्या, स्कूटर त्याची मॅन्युअरिंग स्पेस वेगळी द्या, हे आता तुम्ही कॉम्पोजिट करू शकता अशा प्रकारची एक त्यांनी तरतूद केलेली आहे. म्हणजे तुम्ही 1 कार 3 स्कूटर 6 स्कूटर 1 कार असे युनिट्स बनवून म्हणजे तुमची मॅन्युअरिंग स्पेस वाचते. सो युअर पार्किंग जे काही ॲक्च्युअल लागतं तर ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पार्किंगच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ते त्यांनी ऑक्युपन्सी वाईज केलेले आहेत की प्रत्येक जर का टेनामेंट 150 मीटरपेक्षा म्हणजे साधारण 1500 स्क्वेअर फीटपेक्षा मोठं जर टेन फ्लॅट असेल तर ते आपल्या पर फ्लॅट त्यांनी 2 कार विच इज रिझनेबल आमचं आणि 3 स्कूटर असं केलं. 800 फुटाचा आतला असेल तर मग 1 कार ऑब्विअसली त्याच्याकडे 2 कार नसणार 800 फुटाच्या आतल्या घराच्या माणसाला आणि 3 स्कूटर. साधारणपणे 40 ते 30 स्क्वेअर मीटरचे जे युनिट्स असतील म्हणजे साधारणपणे 300-400 स्क्वेअर फीटच्या आसपास तर त्याच्याकडे पण 2 स्कूटर 1 कार 2 युनिटच्या पाठीमागे असं झालेलं आहे. सो ते पण रिझनेबली त्यांनी वर्कआउट केलं आहे. त्याच्यानंतर 300 फुटाच्या आतले याच्यासाठी त्यांनी 4 स्कूटर इतकीच मर्यादा धरलेली आहे. पूर्वी रूम साईजेसचं बंधन होतं ते आता त्यांनी काढून टाकलेलं आहे आणि याचं एखाद्या फ्लोअरची हाईट जर का आपण जास्त ठेवली तर ती सर्टन याच्या बाहेर जाऊन FSIमध्ये मोजली जाईल ही एक तरतूद होती. उंच बिल्डिंग असेल आर्किटेक्चरल प्रोजेक्शन 20 फुटापर्यंत त्यांनी अलाव केलेले आहेत. त्याच्यानंतर ॲम्युनिटीज द्याव्या हे पूर्वी ॲम्युनिटी द्याव्या हे कंपल्सरी नव्हतं, आता त्यांनी ते कंपल्सरी केलेलं आहे. बाकी सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन त्यांनी केलं तर हे मी आपल्याला सांगितलं. माझ्या मते टाईम इज जवळपास हे झालं आहे, पण माझ्या मते बेसिक गोष्टी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणखीन एक ॲड्युकेशनच्या अँगल हा तर बेसिकली रिझर्वेशनच्या बाबतीवरती मी येतो की रिझर्वेशन इज अन इश्यू ऑफ सिटी. सो रिझर्वेशनला ॲकॉमोडेशन रिझर्वेशन हा एक प्रोडक्ट त्यांनी आणलेला आहे आणि तो थोडा माझ्या मते आता बराचसा रिझनेबल झालेला आहे. पूर्वी सांगतो की माझी स्वतःची पार्किंगची रिझर्वेशनची लँड आहे, त्या ठिकाणी पार्किंग करायचं मला परवडत नव्हतं बिकॉज जेवढी लँड आहे त्याचे डबल पार्किंग द्यायची. त्या डबल पार्किंग द्यायची म्हणजे साईड मार्जिन सोडून किती मजले बांधायचे आणि मग त्याच्यावरती बांधून मी विकायचं, त्याच्यावरती बांधून जे मी विकायचं त्याचं पार्किंग पण मला बनवायचं. आता त्यांनी ते पार्किंग हे सिंगल करून टाकलेलं आहे आणि जेवढंही पार्किंगची तुमची प्लॉट आहे तेवढं पार्किंग तुम्ही बांधून द्या. माझ्या मते दिस इज अ रिझनेबल प्रोव्हिजन आणि तेवढं पार्किंग तुम्ही बांधून द्या आणि बाकी तुम्ही कन्स्ट्रक्शन करून विकू शकाल. असंच त्यांनी इतर जे काही रिझर्वेशन्स आहेत त्याच्या बाबतीत पण असं केलेलं आहे की स्कूलचं रिझर्वेशन असेल त्यांनी 40% लँडवरती तुम्ही स्कूल बांधून द्या. एन्टायर राहिलेला 40% 60% वरती 40%चा FSI मिळेल प्लस तुम्ही जी काही बिल्डिंग बांधून द्याल
त्या बिल्डिंगचा डबल अफेस आहे, तुम्हाला राहिलेला प्लॉट वार वापरता येईल किंवा टी डी आरच्या फॉर्ममध्ये यू कॅन कॅरी इट इन युअर बॅग आणि युटिलाइज व्हेअर एव्हर यू वॉन्ट. एकच फक्त याच्यामध्ये मला वाटत आहे की जी गोष्ट ॲड्रेस व्हायची राहून गेलेली आहे की रिझर्वेशन्स ऑफ गार्डन प्लेग्राऊंड ऑफ द सिटी. आणि माझ्यामध्ये सगळ्यात हा तसा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न शहराच्या दृष्टीने आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्निंग करतो आहे ॲट क्रीडा ऑल्सो वी आर थिंकिंग आणि त्याचं पण काहीतरी प्रॉपर सोल्युशन गव्हर्नमेंट लेवलला आणून देऊ. याच्यामध्ये पण बारीक बारीक बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या क्रीडाईची एन्टायर टीम वर्किंग करत आहे. त्यांनी पण एफ ए क्यूज बनवलेले आहेत आणि याच्यावरती खुलासा देणारे एफ ए क्यूजचं पुस्तक पण ते प्रसिद्ध करणार आहेत. शिवाय याच्यामध्ये जे काही चेंजेस करावेसे वाटतील तर दे आर गव्हर्नमेंट इज ऑल्सो ओपन. म्हणजे यू डी मिनिस्टर इज ऑल्सो व्हेरी पॉझिटिव्ह, शिंदे साहेब गगराणी साहेब इज ऑल्सो पॉझिटिव्ह, त्यामुळे की डायरेक्टर इज ऑल्सो पॉझिटिव्ह, एन्टायर टीम इज पॉझिटिव्ह. माझ्या मते मी असं म्हणेन की असं जे काही काहीतरी चांगलं करायचं आहे त्यांना पण वाटणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही एक अर्ज एन्टायर सिस्टममध्ये डेव्हलप झालेली आहे आणि दॅट इज माझं म्हणणं आहे की खरं आता स्वतंत्रतेकडे जी डेव्हलपमेंट आपली स्वतंत्रतेनंतरची सुरू व्हायची आहे ती खरी आता माझ्या मते सुरू होईल असं मला वाटतं आहे. स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीमध्ये मी दोनच मिनटात घेतो सांगतो आपल्याला की स्टॅम्प ड्युटीसाठी गव्हर्नमेंटनी इन्सेंटिवाईज केलेलं आहे की स्टॅम्प ड्युटी त्यांनी 50% 31 डिसेंबरपर्यंत केलेली होती. म्हणजे नाशिकला आपल्याला जी स्टॅम्प ड्युटी 5% होती 2%चं कन्सेशन दिलेलं होतं प्लस लोकल टॅक्स जो होता लोकल बीटी जो होता तो त्यांनी काढून टाकलेला होता. सो 6% जी अदरवाईज ड्युटी लागत होती ती 31 डिसेंबरपर्यंत 3% होती, ती आता 31 मार्चपर्यंत 4% आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा इट विल बॅक टू नॉर्मल. पण जे डेव्हलपर्स बिल्डिंग्स बनवत आहेत त्यांना या ठिकाणी कॉर्पोरेशनला जे डेव्हलपमेंट चार्जेस भरावे लागत आहेत त्या डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये गव्हर्नमेंटनी 50% कन्सेशन दिलं आहे सब्जेक्ट टू की त्याच्यावरती जे काही फ्लॅट बनवून विकले जातील त्या फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी डेव्हलपरनी भरायची. सो हा एक इन्सेंटिव्ह इट इज टू द डेव्हलपर ऑल्सो. म्हणजे मी म्हणेल की ही जी काही प्राईज आहे ही प्राईज कन्झ्युमरलाही पास होणार आहे. आज डेव्हलपरची ती डेव्हलपमेंट चार्जेसची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट विच इज व्हेरी सबस्टेन्शियल ती माझ्या मते कमी होऊन जाणार आहे आणि फ्युचरच्या याच्यामध्ये त्याचा एंड युजरपर्यंत बेनिफिट जाणार आहे. सी डेव्हलपर इज बेसिकली ट्रान्सपोर्टर, तो लँड कलेक्ट करतो, मटेरियल कलेक्ट करतो, एजन्सीज कलेक्ट करतो, डिझाईन बनवतो, हे सगळा प्रोडक्ट करून आणि दॅन सर्टन पर्सेंट ऑफ मार्जिन. म्हणजे टायर टू टायर थ्री सिटीजमध्ये ते 10-12% जास्त नाही, सर्टन पर्सेंटेज ऑफ मार्जिन ठेवून दॅन इज सेलिंग. तो माझ्या मते या सगळ्या याच्यामुळे त्याचा एंड युजरला डेफिनेटली बेनिफिट होणार आहे. आणि आता सांगायला हरकत नाही आपल्याला की मार्केटमध्ये आता मोमेंटम गेले 3-4 महिने झाले नाशिकमध्ये ते खूपच चांगला आलेला आहे. म्हणजे नाव पीपल इज टेकिंग डिसिजन. म्हणजे पूर्वी जो एक जी लोकं येत होती आणि जी लोकं घेत होती ती घर घेणं ना हे इट्स अ प्रोसेस. म्हणजे मी डेव्हलपर म्हणून जरी स्वतःचं घर बांधलेलं असेल ना तर मी बंगला बांधायचं ठरवलं, विचार माझ्या मनात आला आणि त्या बंगल्यामध्ये मी राहायला गेलो याच्यामधली गॅप 5 वर्षाची असते. आता सेकंड जनरेशनला ती गॅप 2.5-3 वर्षाची झालेली आहे. पण माझ्या मते हा जो कन्व्हर्जनचा हे आहे ना या कोविडमुळे त्या थिंकिंग प्रोसेस लोकांची थोडी फास्ट झालेली घर घेण्याची असं मला जाणवतं आणि हा अनुभव माझ्या गेल्या 5-6 महिन्यापासूनचा आहे. कन्व्हर्जन रेट म्हणजे 100% लोक येऊन बघून गेले तर तो कन्व्हर्जन रेट आता 5-6% गेलेला आहे. अदरवाईज तो 1.5-2-3% होता पण तो आता डबल झालेला आहे हे अपरंटली आमच्या याच्यावर दिसतं. सो माझ्या मते मी एक प्रायमरी आणि मला जे काही थोड्याशा वेळामध्ये त्याचा अभ्यास करून सांगायचं होतं ते आपल्याला सांगितलं आहे. अगेन मी देशदूतला आजच्या या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा टॉक शो माझ्या मते ग्लोबल लेवलला नाशिकला घेऊन जाईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा देतो, माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.
नवीन वर्षातला आमचा आता सिटी टॉक हा पहिलाच इव्हेंट होता आणि आहे रादर आणि एवढ्या मान्यवरांची उपस्थिती बघून आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली आणि येणारे सिटी टॉक हे उत्तमोत्तम दर्जाचे असतील याची तुम्हाला मी ग्वाही देतो, आम्ही सर्वच ग्वाही देतो. आणि आजच्या ह्या युनिफाईड डीसीपीआर ह्या विषयावर सरांनी जे मार्गदर्शन केलं ते खरंच फार मोलाचं आहे. त्याचा त्याकरिता देशदूत परिवारातर्फे मी आभार मानतो आपले सर आणि आलेल्या मान्यवरांचे देखील मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. बाहेर चहा पाण्याचे आयोजन केलेलं आहे, त्या सर्वांनी लाभ घ्यावा. थँक्यू अंदीप भाई.